नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वात्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बात। गणेशदास गायकवाड, मात्र समाज कार्यकर्ता, राहणार अमरावती। अमरावती जिल्हा बँड पथक असोसिएशनच्या वतीने 31 ऑगस्ट 2023 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजातील बँड कलावंतांचा भव्य बँड बजा आंदोलन कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या आंदोलनामध्ये मातंग समाजाने शेकडोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करत आहोत। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या कलाकारांचा जे समस्या आहे की बँड कलाकार हा कलाकार नाही असं महाराष्ट्र शासन म्हणत आहे। वाडी का एक मात्र स्थान डॉली मोबाइल शॉप। रक्षाबंधन की सभी भाई बहनों को हार्दिक शुभकामनाएं। कोई भी मोबाइल खरीदने पर स्मार्ट वॉच व ईयरबड्स फ्री। आप ऑनलाइन मोबाइल खरीदी करते उससे भी कम दाम में, तो आइए डॉली मोबाइल शॉप में। जे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं की मातंग समाज हा कलाकार नाही, आता मातंग समाजात पिढीजात कलावंत असून सुद्धा मातंग समाजाला कलावंताचा दर्जा नसल्यामुळे त्याला मानधनाचे फायदे त्याच्या प्रलंबित पडलेले आहे। या प्रकरणासंदर्भात आम्ही आमदार, खासदार, मंत्री महोदय, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, परंतु त्याचा कुठलाही परिणाम या सरकारवरती झालेला नाही। म्हणून येत्या 31 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी भव्य बँड बजा आंदोलनाचा एक पवित्रांगण आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। आमच्या ह्या मागण्या आहेत की बँड कलाकारांना कलावंताचा दर्जा देऊन त्याला 5,000 रुपये मानधन दरमहा देण्यात यावे। बँड कलाकारांच्या पालकांना, मुलांना पोलीस भरतीमध्ये, सैन्य भरतीमध्ये, सुरक्षा दलमध्ये बँड वाजवणाऱ्या युवकांना प्राधान्य देण्यात यावे। NSFDC योजनेअंतर्गत जे अन्नभाऊसाठ विकास महामंडळाकडून कर्ज वितरण करण्यात येते ते 10 लाख रुपये बँड व्यवसाय करण्यात देण्यात यावा, तेही विना अट। कारण की या ठिकाणी मातंग समाजाकडे कर्मचारी वर्ग नाही, नोकऱ्या वर्ग नाही, शेतकरी नाही, म्हणून ते गॅरंटर देऊ शकत नाही। शासनाने हमी घेऊन ते 10 लाख रुपये विना अट कर्ज त्यांना देण्यात यावे। महागाईच्या प्रसंगामध्ये 10 लाख रुपये सुद्धा कमी पडतात, तरी पण त्या शासनाने 10 लाख रुपये मंजूर करावे, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल। आम्हाला हे म्हणायचं आहे साहेब, यानंतर मातंग समाजाला जर या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर आज बँड कलाकारांचा आम्ही पाहतो कधी रस्त्याच्या कडेला आज बँडवाल्यांचे जे खोके आहेत ते अतिक्रमण महानगरपालिका उचलण्यात येते। आता जसं महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागातर्फे जे आज आम्ही पाहिलं की खोके देण्यात आले आहेत चर्मकार बांधवांना, त्याच प्रकारचे खोके मातंग समाजाच्या लोकांना देण्यात यावे, जेणेकरून त्याला उदरनिर्वाह करता येईल। मातंग समाजाच्या या विविध मागण्या संदर्भामध्ये आम्ही अनेक दिवसापासून आंदोलन केली, पण त्याचा परिणाम झाला नाही। म्हणून 31 ऑगस्टला जिल्हाधिकारी अमरावती या कार्यालयासमोर बँड बजा आंदोलन करणार आहोत। त्यामध्ये सर्व मातंग बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावे। त्यानंतर जर हे शासनाला जर याच्यावर जर जाग आली नाही तर आम्ही लोकप्रतिनिधींनी जे दुर्लक्ष केलं आहे, MP असो की MLA असो, आमदार खासदारांच्या घरासमोर सुद्धा आम्ही बँड वाजवणार आहोत। एवढ्यावरही जर झालं नाही तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना साहेबांची झोप उडवण्यासाठी किंवा त्यांचा झोपेचं सोंग घेतला ते उघडण्यासाठी मातंग समाजाला ना इलाज असतो, गरीब असणाऱ्या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही आता रस्त्यावर उतरू आणि वर्षा बंगल्यावर काही दिवसातच आम्ही बँड बजा आंदोलन वर्षा बंगल्यावर करू। आणि हा बँडचा व्यवसाय जो कलाकार आहे त्याची कलाकारी आम्ही प्रत्यक्ष वर्षा बंगल्यावर जाऊन दाखवू। आम्ही कलाकार आहोत की नाही हे प्रत्यक्ष दर्शी पहा। आम्ही पाहतो जो टाळ कुठतो त्याला तुम्ही कलाकार म्हणता, जो विणा वाजवतो त्याला कलाकार म्हणतात, जो मंजिरी वाजवतो त्याला कलाकार म्हणतात, किंगरी वाजवतो त्याला कलाकार म्हणतात, शंख फुकते त्याला कलाकार म्हणतात, परंतु मातंग समाजा बोंबलीच्या देठापासून तो आपलं गायकी करत असतो अशा मातंग समाजाचं तुम्ही कलाकार म्हणत असाल। अरे, जन्मापासून मरणापर्यंत मातंग समाज तुमच्या कामाशी पडतो आणि त्याच कलाकाराला जर तुम्ही कलाकार म्हणत असाल हा त्याच्यावर घोर अन्याय आहे, एक प्रकारचं हे पाप आहे। म्हणून शासनाने या मातंग समाजाच्या दुर्लक्षित समाजाला न्याय देण्याचं काम करावे, अन्यथा आम्ही अशाच प्रकारचे आंदोलन करू नाईलाज आहे। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चालतो आहे,
ज्याच्याकडे उपद्रवी म्हणले नाही त्याकडे शासन लक्ष देत नाही, जे उपद्रव करते त्याच्याकडे तातडीने लक्ष देण्यात येतं। शासन हा सेवाभावी समाज आहे, प्रामाणिक समाज आहे, त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून ठेवेल। आता आम्ही आमच्या समाजाला बंड करण्यासाठी समोर करणार आहोत। अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की मला रडगाणे अमान्य आहे, मला लढा मान्य आहे। तो अण्णाभाऊंचं घेतलेलं वाक्य आणि ब्रीज वाक्य आमच्या कुणगाड बांधून आम्ही आंदोलन करणार आहोत। म्हणून समाज बांधवांनी व सर्व सरकारी यंत्रणेंनी सज्ज राहावं आणि समाज बांधवांना विनंती आहे की या येणाऱ्या 31 ऑगस्टला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपापले बँड वाद्य येऊन आणून आपली कलाकारी दाखवावी आणि आंदोलनाला सक्षम करावी। एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो। जय लवजी, जय अण्णा, जय भी। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।